माऊली रामकृष्ण आरे, मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। वडाच्या पारंब्यापासून तयार केलेलं तेल आम्ही वापरलं, आमची केस चांगल्या पद्धतीने वाढली, केसांच्या बऱ्याचशा समस्या सुटल्या। आम्ही वडाच्या झाडाखाली गेलो तर आमची केस गळतील का असा प्रश्न मला बरेच लोक कमेंट करतात। आता त्यांना कसं काय, त्याला कोणी सांगितलं किंवा काय कसं मला माहीत नाही, परंतु हा समज जो काय आहे तो खरा आहे की खोटा असा प्रश्न सुद्धा बरेच लोक विचारतात। तर तुम्ही जे सांगताय ते अत्यंत चुकीचं आहे। वडाचं झाड कसं असतं, थंड असतं, शीतल असतं। वडाच्या झाडाखाली जर तुम्ही गेला तरी शांत, एकदम शीतल, थंड, समाधान वाटतं। तुम्हाला सांगतो गंमत म्हणून की तुम्हाला मी असा प्रश्न विचारला, सगळ्यात थंड काय असते, तर वेगवेगळे लोक वेगवेगळी उत्तरं देतील। कोण म्हणलेलं की अहो विहिरीचं पाणी खूप थंड असतं, कोण म्हणलं झऱ्याचं पाणी थंड असतं, तर कोण म्हणलं आईस्क्रीम थंड असतं, तर कोण म्हणतील आईच्या मायेची सावली थंड असते। तर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी उत्तरं देतील। वडाच्या झाडाची सावली थंड असते आणि वडाच्या पारंब्याचं तेल तुम्ही केसांना लावून तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या सुटतात। वडाच्या पारंब्याचं तेल कसं करायचं, वडाच्या पारंब्याचं तेल डॉक्टर विलास शिंदे यूट्यूबवरती फक्त टाईप करायचं, आणि टाईप केलं की माझे त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने घरगुती स्तरावरती एक चार पाच पद्धती आहेत, तर मी त्या बऱ्याचशा पद्धती कशा करायच्या ते सांगितलेलं आहे। तर तुम्ही हे तेल अवश्य तयार करा, हे तेल वापरा। या तेलाच्या वापराने बऱ्याच जणांच्या, बऱ्याच माता भगिनींच्या विशेषतः, कारण केसांच्या समस्या म्हणलं की बऱ्याच पुरुषांच्या समस्या असतात, बऱ्याच माता भगिनींच्या समस्या असतात, तर बऱ्याच माता भगिनींच्या समस्या या सुटलेल्या आहेत केसांच्या समस्येवरती। वडाच्या पारंब्याचे तेल अत्यंत उत्कृष्ट आहे, अवश्य सर्च करून बघा, त्या पद्धतीने तयार करा, त्याचा फायदा घ्या। आणि तुम्हाला जो काही बरेच लोक समज असं की वडाच्या पारंब्याचं तेल, केसांचं तेल लावलं की केस गळतील, हा जो काही समज आहे तो समज चुकीचा आहे। कारण बघा कसं असतं, शांत, तुम्ही शेरी विरी झाड माहिती असेल, गावाकडचे लोक असेल, शहराचं झाड असतं, ते उष्ण असतं, तुम्ही खालून जरी गेलं तरी अशी पुरळ बिरळ येतात, म्हणजे एवढं उष्ण असतं, एवढं जहाल असतं। परंतु वडाचं झाड अहो थंडच असतं, ते तर त्याच्यापासून तयार केलेलं तेल ते थंड असतं। आणि असं काही नाही, बऱ्याचशा कसं आयुर्वेदामध्ये बरेचसे गैरसमज आहेत, बऱ्याच बाबतीत गैरसमज आहेत। तर बरेच लोक असे म्हणतात की आयुर्वेदाचा उशिरा गुण येतो, किंवा आयुर्वेदाचा आज केलं की पन्नास दिवसांनी गुण येईल, चाळीस दिवसांनी गुण येईल, तसं काय नसतं, लागलीच गुण पडल्याचं। तर आम्ही आयुर्वेदिक चिकित्सा करणारे जे मंडळ आहेत, लागलीच गुण बऱ्याच लोकांना पडत असतो। तर तुम्हाला जो काही वडाच्या पारंब्याचं केसांचं तेल तुम्ही तयार करा, आणि हे तेल लावून वडाच्या झाडाखाली जरी गेलं तरी केस गळत नाहीत, ही एक गोष्ट सांगतो। तर अशाच प्रकारची नवनवी माहिती मी सांगतो लोकांना, तुम्ही त्याचा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्या। भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी, तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद माऊली।